नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस नवी विषय सामाजिक शास्त्र इतिहास व राज्यशास्त्र दिवस तीन क्षेत्र प्रकरण दोन भारत एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडी इयत्ता नववी अध्ययन निष्पत्ती क्षमता भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील ऐतिहासिक घटनांचा क्रम योग्य पद्धतीने सांगता येणे इयत्ता आठवी इतिहास क्षेत्र प्रकरण नाव दोन युरोप आणि भारत सेतू बांधणी इयत्ता आठवी अध्ययन निष्पत्ती विविध स्रोत विविध प्रदेशांसाठी उपयोगात आणली गेलेली नामावली आणि त्या त्या काळात घडलेल्या ऐतिहासिक घटना यांच्या आधारे आधुनिक कालखंड मध्ययुगीन कालखंड आणि प्राचीन कालखंड यामधील फरक स्पष्ट करू शकतात काही बाबी आठवूया प्रश्न क्रमांक एक मागील इयत्तामध्ये आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून कोणकोणत्या कालखंडाचा अभ्यास केला आहे प्रश्न क्रमांक एक चे उत्तर आहे आधुनिक भारत प्रबोधन युग क्रांतीयुग प्रश्न क्रमांक दोन कोणता कालखंड प्रबोधन युग म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर आहे युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे तेरावे ते सोळावे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तीन बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कोणती होती प्रश्न क्रमांक तीनचे चे उत्तर आहे कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल प्रश्न क्रमांक चार भारताकडे येणाऱ्या सागरी मार्गाचा शोध कोणी लावला प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आहे इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा मित्रांनो मदत हवी का या भागात इयत्ता आठवी इतिहास व राज्यशास्त्र क्रमिक पाठ्यपुस्तकाचे तुम्हाला स्वअध्ययन करायचे आहे कृती करा या भागातील पहिला प्रश्न आहे सोबत दिलेले छायाचित्र ओळखा समोर दिलेले छायाचित्रण हे लिओनार्दो विंची यांचे आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील ऐतिहासिक का घटनेचा कालखंड ओळखा एक इसवी सन चौदाशे पन्नासच्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला आणि दोन अठराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला ह्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रबोधन युग आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे क्रांती युग प्रश्न क्रमांक तीन पुढील तक्ता पूर्ण करा एक बार्थोलोम्यू डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला दोन ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला तीन वास्कोद गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला शैक्षणिक साहित्य चित्रे नकाशा आणि तक्ते काय समजले या भागातील पहिला प्रश्न आहे हडप्पा संस्कृती कोणत्या कालखंडात उदयास आली प्रश्न एकचे उत्तर आहे हडप्पा संस्कृती जगातील प्राचीन ताम्रयुगीन संस्कृतींपैकी एक आहे हिचा कालखंड लिबी यांच्या कर्ब चौदा या शास्त्रीय पद्धतीनुसार इसवी सन पूर्व सत्तावीसशे ते इसवी सन पूर्व पंधराशे असा मानला जातो प्रश्न क्रमांक दोन प्राचीन कालखंड व मध्ययुगीन कालखंडातील फरक स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवी व नववीच्या पाठ्यपुस्तकाचे स्व अध्ययन करून या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे अधिक माहिती या भागात इयत्ता आठवी इतिहास व राज्यशास्त्र क्रमिक पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करणे स्व अध्ययन व मूल्यमापन या भागातील पहिला प्रश्न आहे युरोपीय देशांना नवीन मार्गाचा शोध घेणे का आवश्यक वाटले प्रश्न एक चे उत्तर आहे इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल जिंकून घेतले दोन या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुशकीचे व्यापारी मार्ग जात तीन तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले प्रश्न क्रमांक दोन अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील कोणत्या घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो मित्रांनो आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून आली अठराव्या तसेच एकोणिसाव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो तुम्हाला आठवी व नववीच्या पुस्तकातून स्व अध्ययनाने अठराव्या तसेच एकोणीसाव्या शतकात घडलेल्या क्रांतिकारक घटनांची नोंद येथे करायची आहे मित्रांनो अधिक सराव कृती उपक्रम या भागात तुम्हाला आधुनिक कालखंडातील प्रसिद्ध चित्रकार साहित्यिक यांच्या कार्याची माहिती आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या मदतीने मिळवायचे आहे